तर सरकार आणि विरोधकांमध्ये कशाप्रकारे वाकयुद्ध सुरू आहे याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून. शिल्पकार आपटे कुठे? शिंदेच्या मुलाला विचारा. संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदेवर निशाणा. शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार. कालपासून आपटेचा मोबाईलही नॉट रिचेबल. चेतन पाटलांच्या कोल्हापुरातील घराला कुलूप. महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला. जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन. राज्यात काही घडल्यास फडणवीस जबाबदार. राणे परिवार बालबुद्धी. आदित्य ठाकरेंची टीका. राड्यामुळे शिवसेना पुढे आम्ही, तेव्हा तो शेमडा होता. उद्धवलाही माहीत नाही निवडणुका समोर आहेत म्हणूनच विरोधकांचं राजकारण सुरू. नारायण राणेंचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची. लोकशाही ऐवजी यांना झुंडशाही आणायची. किल्ल्यावरील राड्यानंतर जयंत पाटील आक्रमक. 30 तारखेला मालवणमध्ये जाणार शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार. न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा. संजय राऊतांची मागणी. वाद मिटवण्यासाठी जयंत पाटलांकडून राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. आम्ही पोलिसांना वेळ सांगितलेली, ठाकरे गटानंच घाई केली. निलेश राणेंचा आरोप. 2 तासानंतर मविया नेते किल्ला बाहेर पडले. नारायण राणेंकडून पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी. नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर. वडेट्टीवार आणि राणेंचं किल्ल्यावर हस्त आंदोलन.